नमस्कार, मी शर्वरी पवार. आजच्या काही ठळक आणि ताज्या घडामोडी. महापालिका निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी आता यंत्रणेची मॅरेथॉन सुरू झाली आहे. या अंतर्गत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी 18 निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. प्रभागवार 6 तर आचारसंहिता, लेखा व समन्वय अशा 3 कक्षांसाठी हे अधिकारी काम करणार आहेत. यासाठी 9 कक्ष उभारणी तसेच EVM मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम उभारणीसाठी इमारतींची पाहणी केली. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यानुसार ही निवडणूक पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाने यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत खेबुडकर यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह व्यवस्थेसाठी शहरभर दौरा केला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 19 प्रभागांसाठी 6 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 6 सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यांना प्रत्येकी 2 सहाय्यक अधिकारी देण्यात येणार आहेत. त्याचीही तयारी सुरू केली आहे. तसेच आचारसंहिता कक्ष, लेखा व नियंत्रण कक्ष, समन्वय व निवडणूक व्यवस्थापन अशा कक्षांसाठीही 3 स्वतंत्र अधिकारी तसेच सहाय्यक अधिकाऱ्यांची खेबुडकर यांनी नियुक्ती केली आहे. खेबुडकर म्हणाले, महापालिका निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता प्रणाली अवलंबण्यात येणार आहे. या अंतर्गत लवकरच या अधिकाऱ्यांचे त्या प्रभागात कक्ष स्थापन होतील. यासाठी 3 शहरात इमारतींची पाहणी केली. यामुळे तेथे इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी सोय होईल. त्यामुळे गर्दी आणि गोंधळ टाळता येईल. EVM मशीन निवडणुकीपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षित कक्षांचीही पाहणी केली. हे सर्व काम पारदर्शीपणे व्हावे यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. ही पाहणी करताना उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मालाला 1.5 हमीभाव देण्याचे आश्वासन देऊन भाजपाने केंद्रात सत्ता मिळवली. आता पुन्हा हेच आश्वासन देत आहेत. एकदा विश्वासघात झाला, आता पुन्हा 5 वर्षे थांबायचे का, असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारने दुसऱ्या संधीची वाट पाहूनही आम्हाला आश्वासने नको केलेल्या मागणीला कायद्याचे स्वरूप आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी करत FRP व दुधाच्या प्रश्नासंदर्भात उद्या पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भूमिका घेते त्यावेळेस शिवसेनेने आम्हाला समर्थनही दिलेले आहे. मात्र सेना सध्या सत्तेत आहे. आम्हाला भाजपाशी संबंधित सत्ताधारी कोणीही नको आहे. भाजपला सत्तेचा माज येऊ लागला आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यावरच त्यांची आमच्याशी नैसर्गिक मैत्री होऊ शकते असे आपण म्हणालो होतो, असे खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. भारतात साखरेचे साठे वाढल्याने निर्यात करण्याची गरज असताना केंद्रातील दळभद्री भाजप सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात केली, तर दूध भुकटीसाठी निर्यातीचे धोरण घेण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले. साखर व दुधाचे संकट हे केंद्र सरकार निर्मित असल्याने भाजप सरकारला देशात व राज्यात निवडून येण्यास मदत केली याची मला शरम वाटत असल्याची कबुलीही राजू शेट्टी यांनी यावेळी दिली. मुंबईतील गजबजलेल्या घाटकोपर परिसरात गुरुवारी दुपारी 1 चार्टर्ड विमान कोसळले. या अपघातात वैमानिकासह 3 तंत्रज्ञ आणि 1 पादचारी अशा 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 1 महिलेचा समावेश आहे. घाटकोपर पश्चिमेकडील जीव दयालेन मार्गावर हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि NDRFचे पथक दाखल झाले होते. विमानावर उत्तर प्रदेश सरकारचाच लोगो आहे, पण त्यांनी या विमानाची काही वर्षापूर्वी विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अन्य 2 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील घाटकोपर परिसरात सर्वोदय रुग्णालयाजवळ हे चार्टर्ड विमान कोसळले. या विमानाने जुहू हेलिपॅडवरून चाचणीसाठी उड्डाण केले होते.
या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अग्निशमन दलाने घटनास्थळी मदत कार्य केले. कॅप्टन मारिया या मुंबईच्या रहिवासी तसेच को पायलट कॅप्टन प्रदीप राजपूत, इंजिनियर सुरभी, टेक्निशियन मनीष पांडे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जुहू हेलिपॅडवरून उड्डाण केलेल्या VT-UPZ किंग एअर 90 हे विमान घाटकोपरमधील ज्या परिसरात कोसळले तो संपूर्ण भाग हा रहिवासी आहे. अत्यंत गजबजलेल्या या परिसरात जर विमान एखाद्या रहिवासी इमारतीवर कोसळले असते तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. पण विमानातील महिला पायलटने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. महिला पायलटने विमान एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर लँड करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले पण विमानातील चौघांचा मृत्यू आणि एका पाचाऱ्याचा जीव गमवावा लागला. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रात येऊन अटक करून घेऊन जातात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच कसे कळत नाही याचा आम्हाला आश्चर्य वाटतं या अशा शब्दात हायकोर्टाने तपास यंत्रणेच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले आहेत. दरवेळेस आमच्यासमोर काहीतरी तपास अहवाल सादर केले जातात पण त्यातून काही निष्पन्न होत नाही अशी नाराजीही हायकोर्टाने व्यक्त केली आहे. कृष्णा खोऱ्याअंतर्गत येणाऱ्या सांगली, सातारा व सोलापूर या ते जिल्ह्यातील 13 दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षातील एक भाग असलेली पाणी परिषद दुष्काळी कलंक असलेल्या मंगळवेढ्याच्या भूमीत मंगळवारी संपन्न झाली. तब्बल 4 तास पाणी परिषद चालली. या परिषदेत सांगली, सातारा व सोलापूर या 3 जिल्ह्यातील दुष्काळी 13 तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग हे समाधानाची बाब मानता येईल. रामराजे कॉलर रोडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवतात. रामराजेंबद्दल कोण काय काय म्हणतं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. रामराजे कॉलर ओढवत नसले तरी मातृभूमीची पाण्याची तहान त्यांनी भागवली आहे. आमच्या आजोबांनी जे संस्कार दिलेत व नेहमी दुसऱ्याचे दुःख ओळखायला शिकवण्याचे तत्व दिले आहे त्याचे पालन रामराजेंनी केले आहे असा टोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांना नाव न घेता लगावला आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रामराजे शेतकरी व्यथा निवारण कक्ष योजना, आरोग्यविषयक कार्यक्रम आदी योजनांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्लास्टिक बंदीतून किराणा दुकानदारांना दिलासा देण्यात आला असतानाच मनसेने पुन्हा एकदा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोचला का असा सवाल मनसेने रामदास कदम यांना विचारला आहे. हा खाऊ पोचल्यानेच रामदासाचा कदम लगेचच घसरला असा टोलाही मनसेने लगावला आहे.
मागील वर्षी 28 जून रोजी राज्यातील 96 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता या घोषणेला वर्ष होऊनही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्यामुळे कर्जमाफी योजनेचा वर्ष श्राद्ध करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनाला प्रारंभ करण्यात येत आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी दिली आहे. यावेळी पटोले म्हणाले, सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची रूपरेखा आखली आहे. नरेंद्र मोदी 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी संत कबीरदास यांचे स्मरण करून मतदानासाठी राजकारण करत असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे. मायावती म्हणाल्या, जेव्हा लोकसभा निवडणुका जवळ येतात तेव्हा पंतप्रधान कबीरदास असे स्मरण करतात, हे मत बँकेसाठी क्षुल्लक नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कबीरदास लोकांच्या हृदयात आहेत, भाजपने स्वस्त राजकारण करण्यासाठी त्यांना राजकारणात वापरू नये अशीही त्या म्हणाल्या. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार राज्याच्या पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. याशिवाय अजून 20 आमदार नाराज असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे गुजरात भाजपामध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. बुधवारी भाजपाच्या 3 आमदारांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी जाहीर केली. पत्रकार परिषदेपूर्वी या तिघांनी बराच वेळ एकत्रित बैठक घेतली होती. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाढती महागाईचा परिणाम भारतीय चलनावर झाला आहे. गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत आजपर्यंत सर्वाधिक खाली गेला आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर डॉलर रुपयाच्या तुलनेत 69 रुपये असा पोहोचला आहे. रुपया 28 पैसे कमजोर होऊन 68.69 प्रति डॉलरवर रुपयाची सुरुवात झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सतत पडझड होत आहे. गुरुवारी रुपया अजूनही ढासळला आहे. हा रुपयाच्या मूल्याचा निचांक आहे. क्रूड ऑइलच्या वाढत्या किमती, महागाई, करंट अकाउंट आणि डेफिसिट वाढल्याने रुपयाच्या मूल्यानं परिणाम होत आहे. त्यामुळे सतत रुपयांचे मूल्य खालावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस काळात रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने काँग्रेसवर टीका केली होती. मात्र आता त्यापेक्षाही रुपयाचे अवमूल्यन झाल्याने काँग्रेसने मोदी यांचा समाचार घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार शुजात पुकारी यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असून त्याने बेंगळुरूतून MBA केल्याची माहिती समोर आली आहे. 5 वर्षापूर्वी तो पाकिस्तानमध्ये पळाला होता. सध्या त्याचे वास्तव्य रावळपिंडीत असल्याचे गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले. दारात रांगोळी, लाडक्या जीवाशिवाच्या बैलजोडीची आंघोळ, शिंगांना आकर्षक रंग, गळ्यात घंटा, अंगावर छान झूल, पायात घोंगरू अशी सजावट, औक्षण, पुरणपोळीचा नैवेद्य आणि घरोघरी मातीच्या बैलजोडीचे पूजन अशा उत्साहात गुरुवारी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कर्नाटकी बेंदरू साजरा करण्यात आला. या सणानिमित्त नागरिकांनी शेतात राबणाऱ्या आणि घरात समृद्धता आणणाऱ्या या मुख प्राण्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी कर्नाटकी तर काही ठिकाणी महाराष्ट्रीय अर्थात देशी बेंदरू साजरा केला जातो. कोल्हापूर शहरासह पश्चिमेकडील काही गावे व सीमा भागातील गावात कर्नाटकी बेंदरू मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे सकाळपासूनच घरोघरी तयारी सुरू होती. लाडक्या जीवाविश्वाच्या बैलजोडीची आंघोळ, शिंगांना आकर्षक रंग, गळ्यात घंटा, अंगावर छान झोल, पायात घुंगरू अशी सजावट, औक्षण, पुरणपोळीचा नैवेद्य अशा उत्साहात गुरुवारी कर्नाटक बेंदूर साजरा करण्यात आला. महिलांनी दारात सडा रंगीबेरंगी रांगोळी घातली. दारात पिंपळ पाने तोरण बांधण्यात आले. ज्यांच्या घरी बैल गायी नाहीत अशा कुटुंबांनी कुंभारांनी बनविलेल्या मातीच्या बैलांची देवाऱ्यावर पूजा केली. त्यांना रंग लावून सजविण्यात आले होते.
या बैलांनाच त्यांनी गोड नैवेद्य दाखवला. गाय बैल असणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळी लवकर उठून बैल व गायींना पंचगंगा नदीसह पानवट्यांवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली. त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी फुगे, गळ्यात फलांच्या माळा बांधल्या, अंगावर विविध रंगांच्या झुली पांघरून बैलांना सजवले. काही जणांनी बैलांच्या अंगावर गुलाल, अष्टगन, झूल, घुंगरू अशी सजावट करून हलगीच्या ठेक्यावर पंचगंगा नदीपासून मिरवणूक काढली. त्यानंतर घरात आल्यानंतर सुहासिनींनी बैलांचे औक्षण केले. पुरणपोळी, कडबोळ्यांचा नैवेद्य त्यांना खाऊ घालून कृतज्ञता व्यक्त केली. सीमा भागातही मोठ्या उत्साहात बेंद्रू साजरा करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी सजवलेल्या बैलांच्या स्पर्धाही घेण्यात आला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 333 पालखी सोहळ्यातील पालखी रथ ओढण्याचा मान यंदा मुळशी तालुक्यातील मानगाव येथील प्रणव दशरथ शेळके यांच्या हौशानवशा आणि खेड तालुक्यातील कुरुळी येथील बाळासाहेब सोपानकर यांच्या सर्जाराजा या बैलजोडींना देण्यात आला आहे. पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी ही नावे जाहीर केली.